मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सध्या 285 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 151 टँकर हे औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असून जिल्ह्यातील 150 गावे टंचाईग्रस्त आहेत. नैसर्गिक आपत्तींनी मराठवाडा कायमच टँकरग्रस्त राहिला आहे. गेल्या वर्षी तर विक्रमी टँकरची संख्या मराठवाड्यात सुरू होती. या वर्षी मात्र अवकाळी पावसाने मराठवाड्याला दिलासा मिळालाय. डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात फारशी टँकर वाढ झालेली नाही, मात्र मार्च महिन्यांपासून वाढीव टँकरचा प्रस्ताव नाही. पाणी टंचाई वाटू लागल्याने आकडाही वाढत गेला आहे. सध्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 151 टँकर हे औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असून जिल्ह्यातील 150 गावे टँकरग्रस्त आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता दिसून येते. या जिल्ह्यामध्ये 84 गावांना 100 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. जालना जिल्ह्यातील 38 गावांना 38 टँकरद्वारे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 13 गावांना 15 टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे. नांदेड जिल्ह्यातील 7 गावांना 7 टँकरद्वारे तर लातूर जिल्ह्यामध्ये 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सर्वाधिक 39 टँकर गंगापूर तालुक्यात सुरू आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद येथे 35, पैठण येथे 34, वैजापूर तालुक्यामध्ये 15 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये 13 टँकरद्वारे तर अंबड तालुक्यात 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. बीड जिल्ह्यातील आष्टीला 52 तर ग्रामीण भागामध्ये 23 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय.